स्वागत आहे तुमचं आपल्या शुभप्रिया ह्या व्लॉग्स मध्ये. आणि आज आम्ही एक ऍक्टिव्हिटी करणार आहोत. तर कसली ऍक्टिव्हिटी? तर शुभ्राच्या शाळेमधून दिवाळीसाठी एक ऍक्टिव्हिटी सांगितलेली आहे, तर ती करणार आहोत. म्हणजे शुभ्रा ऍक्टिव्हिटी करणार आहे आणि मी तिला हेल्प करणार आहे. तर काय करायला सांगितलं तुला? हा, तर तिला आकाशकंदील बनवायला सांगितलेलं आहे आणि तेही आईस्क्रीमच्या काड्यांपासून आकाशकंदील बनवायचं आहे. तर ते बनवणार आहे आणि तिला मी जी मदत लागणार आहे तर ती मदत करणार आहे. तर आपण बघूयात की शुभ्रा आकाशकंदील कसं बनवते ते. तर इथे बघू शकता ह्या आईस्क्रीमच्या काड्या घेतलेल्या आहेत अशा, आणि त्याचबरोबर इथे घेतलेला आहे कलर, हा आहे पिवळा कलर. तर आता काय करणार आहे? तर शुभ्रा आता ह्या काड्यांना कलर करणार आहे. मी तिला हेल्प करणार आहे. शुभ्राचे बाबा शुभ्राला मदत करत आहेत कलर करण्यासाठी. मुलांच्या ऍक्टिव्हिटी मध्ये आई आणि वडिलांची पण ऍक्टिव्हिटी होऊन जाते. तर हे तुम्ही बघतच असाल. तर शुभ्रा आणि शुभ्राचे बाबा हॉलमध्ये ते ऍक्टिव्हिटी चालू आहे त्यांची, ते करत आहेत, काड्यांना कलर देत आहेत. तर ते करतायत तोपर्यंत मी आलेली आहे किचन मध्ये स्वयंपाक करण्यासाठी. तर आज काय आहे? तर स्पेशल असं काहीच नाही, अतिशय साधा मेनू आहे आज. तर काय करते थांबा, तुम्हाला दाखवते. तर इथे बघू शकता गॅसवर कुकरमध्ये कांदा भाजत आहे आणि त्याचबरोबर इथे आहेत मसाले, तांदूळ आणि इथे सोयाबीन. तर तुम्हाला कळलंच असेल की आजचा मेनू काय आहे. तर आजचा मेनू आहे सोयाबीनचा भात किंवा सोयाबीन पुलाव करत आहे. तर भेटूया थोड्या वेळाने. तर इथे शुभ्राणी आणि शुभ्राच्या बाबांनी तुम्ही बघू शकता सगळ्या ह्या स्टिकला असा कलर देऊन घेतलेला आहे, पिवळा कलर दिलेला आहे. आता पुढे काय करायचंय? आता हे जे असे स्क्वेअर्स बनवायचे. ट्रायंगल बनवायचे आहेत. तर कसे बनवायचे? आणि ते असे स्टिक घ्यायची, त्याला दोन्ही साईडला इथे ग्लू लावायचं. निळो आणि खूप सोप आहे दोन्ही बाजूला ना. फक्त एकादच इथे असं बनवायचं. तर इथे हे असं फेविकॉलने चिकटून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. हा असा त्रिकोण करून घेतलेला आहे आपण. तर असे सगळे करायचे, असेच सगळेच असे करून घेणार आहोत आम्ही. मी फेविकॉल लावते आणि तू फटाफट पटापट चिपकव. काय मस्त.
ट्रायंगल बनवून झालेले आहे, त्रिकोण बनवून झालेले आहे आणि हे जरा ओले आहेत ते वाळून देतो आम्ही आणि तोपर्यंत आज केलेला आहे मसाला दूध, कारण की आज आहे कोजागिरी पौर्णिमा म्हणून छान असं मसाला दूध केलेलं आहे, तर ते आम्ही घेतो तोपर्यंत, म्हणजे हे वाळून पण जाईल आणि मग आपल्याला पुढे आकाशकंदील बनवता येईल. शुभ्रानी सुरुवात सुद्धा केली, कसं आहे? छान असं मसाले दूध आम्ही घेतो तोपर्यंत. तर इथे आकाश कंदील बनवण्यासाठी असे ट्रायंगल्स करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता हे पूर्ण वाळलेले आहेत. तर मी तुम्हाला बोलले होते की वाळलं की आपण पुढचं आकाश कंदील बनवूयात म्हणून, पण झालं असं की त्या दिवशी भरपूर उशीर झाला रात्री, म्हणजे ते वाळायला उशीर झाला, वाळलं नव्हतं लवकर, त्यामुळे म्हटलं ठीक आहे आपण जे राहिलेलं आकाश कंदील आहे ते उद्या बनवूयात. आणि परत उद्या असं झालं, म्हणजे दुसऱ्या दिवशी असं झालं की आमच्या शुभ्राताईला आहे ना खूप ताप आला, ती आजारी होती, म्हणजे जवळपास 4-5 दिवस ती आजारी होती, त्यामुळे ते आकाश कंदील बनवायचं तसंच राहिलं. तर आता ती पूर्ण व्यवस्थित झालेली आहे, तिला आता बरं वाटतंय, म्हणजे ताप गेलेला आहे आणि ती आता फ्रेश, म्हणजे व्यवस्थित फ्रेश झालेली आहे, तिला काही त्रास होत नाहीये. तर म्हटलं ठीक आहे मग आता आपण राहिलेला आकाश कंदील पूर्ण करूयात. तर आज आपण ते आकाश कंदील जे राहिलं होतं ते करून घेऊयात. तर आता आपण राहिलेला आकाश कंदील बनवणार आहोत. तर सुरुवात आज मी करणार आहे, कारण आता इथपर्यंत तर शुभ्राने केलेलंच आहे. आता हे जे त्रिकोण आहेत हे आपल्याला असे जोडायचे आहेत, तर ते कसे जोडायचे? तर इथे माझ्याकडे ग्लू गन आहे आणि मग त्याला असं पूर्ण गोल झाल्यावर परत ग्लू गन यूज करायला लागेल आणि त्याला चिटकवायचा. मला पाहिजे तो तुम्ही आत भरून लावू शकता. तर इथे हे अशा पद्धतीने दोन बनवून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. हे आता आपण पुढे करूयात, हे एक बाजूला ठेवून देऊ जरा वेळ. आणि आता फार ताप होतो, पण हे फायनली इथपर्यंत मी केलेलं आहे.
आता हे जे आहे ते आपण ह्याच्यावर असं चिटकवणार आहोत. मग हे आपलं आकाश कंदील आहे ना, हे असं बनवून तयार केलं. कसं दिसतंय तर मी चिटकून घेते. तर आमचं आकाश कंदील हे पूर्ण पटवून झालेलं आहे. तुम्हाला मी दाखवते, हे बघू शकता, हे अशा पद्धतीने झालेलं आहे आणि त्याला बल्ब सुद्धा लावलेला आहे छोटासा. तर हे कसं वाटतंय आकाश कंदील हे कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा. शुभ्राने मी बनवलेला आहे आणि बाबांनी, शुभ्राच्या बाबांनी सुद्धा मदत केलेली आहे आकाश कंदील बनवायला. तर हे आपण लावून बघूयात कसं दिसतंय ते. खूप छान. शुभ्राला आवडलं का? भरपूर. शुभ्राला पण आवडलं, मला पण आवडलं. तर तुम्हाला कसं वाटलं? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर दिवाळी चालू होतीये तर तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय.